Sometimes I don't really deal with myself. Devil on my back, pray for me, need ya. Angel in the front, tryna guide my steps. Who do you call when you need some help? Who do you call when you by yourself? हाय फ्रेंड्स, थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला कळालंच असेल आज आपण बनवणार आहोत बाकरवडी. चला तर मग सुरुवात करूया. एका बाउलमध्ये एक कप मैदा घ्या आणि त्यात एक टेबलस्पून बेसन पीठ टाका. आता चवीनुसार मीठ घाला. या पिठात 2 टेबलस्पून कडकडीत तेलाचं मोहन घाला. गरम तेलाचं मोहन घातल्याने आपली बाकरवडी छान आणि खुसखुशीत बनते. आता हे मिश्रण गरम आहे म्हणून चमच्याने हलवा. थोडंसं गार झाल्यावर हे मिश्रण मस्त हाताने चोळून घ्या. या पिठाचं छान असं बाइंडिंग झालं पाहिजे. आता लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून घट्ट असा गोळा मळून घ्या. कणिक घट्ट मळल्याने आपल्या बाकरवडीचं कोटिंग कुसकुशीत बनतं. आता हे कणिक झाकून 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवा. तोपर्यंत चला आपण बाकरवडीचं स्टफिंग बनवूया. एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून धने आणि 1 टेबलस्पून जिरा थोडंसं परतून घ्या. आता यात 1 टेबलस्पून बडीशोप टाकून 1 मिनिटासाठी परत थोडंसं परतून घ्या. तुम्हाला आवडत असेल तर याच्यात 1 टीस्पून खसखस टाका. हे ऑप्शनल आहे. खसखस टाकल्याने बाकरवडीची चव अजून वाढते. आता याच्यात 1/2 कप सुक्क खोबरं किसून टाका. हे मिश्रण परत थोडंसं परतून घ्या आणि गॅस बंद करा. आता याच्यात 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टीस्पून चाट मसाला, 1/2 टीस्पून अमचूर पावडर, 1 टीस्पून साखर आणि थोडंसं सिट्रिक ॲसिड घाला. चवीनुसार मीठ घालून हे मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्या. तुम्ही हवं तर हे ब्लेंड करायच्या आधीच 1 टेबलस्पून तीळ घालू शकता, पण मी नंतर घातले. आता जे कणिक आपण बाजूला ठेवलेलं ते परत थोडंसं मळून घ्यायचंय. आपल्याला आता या कणकेचे 3 भाग करायचेत आणि प्रत्येक भागाची एक पातळ पोळी लाटायची आहे. ज्या ज्या लोकांना बाकरवडी आवडते ते प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि जर सबस्क्राईब नसेल केलं तर तेही करा. ही पोळी आपल्याला जास्त पण जाड नकोय किंवा जास्तही बारीक नकोय. या लाटलेल्या पोळीवर आता थोडीशी चिंचेची चटणी लावून घ्या. यावर आता आपल्या बाकरवडीचं मिश्रण पसरून घ्या. यावर आता थोडीशी बारीक शेव टाका. आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवलंय त्याप्रकारे घट्ट रोल तयार करा. या रोलचे आता 1/2 इंचचे काप कापून घ्या.
एकीकडे बाकरवडी तळण्यासाठी कढाईत मीडियम फ्लेमवर तेल गरम करण्यासाठी ठेवा. बाकरवडी हातावर घेऊन हलकीशी प्रेस करून घ्या. असे सर्व बाकरवडी प्रेस करा. आता एक एक करून बाकरवडी गरम तेलात सोडा. हे मीडियम फ्लेमवर गोल्डन ब्राउन होस्तोपर्यंत तळून घ्या. बाकरवडी खमंग तळली गेली पाहिजे म्हणून दोन्ही बाजूने उलटत राहा. बघा आपली बाकरवडी किती छान तळली गेली आहे. असेच बाकीचे पण तळून घ्या. खुसखुशीत आणि खमंग बाकरवडी तयार आहे. आहे ना किती सोपी रेसिपी. तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच घरी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. असेच अजून टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.